नमस्कार, शेतकरी कृषी दर्शन मध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत। शेतकरी मित्रांनो, नवीन बातमी नवीन व्हिडिओ पुन्हा एकदा घेऊन आलो हवामान अंदाज। बघा मित्रांनो, पुणेकरांना पुण्यात 2 दिवस पावसाचा अंदाज। पुण्यात या ठिकाणी 2 दिवस पावसाचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे। तसेच इतरत्र मध्य महाराष्ट्राचा दक्षिण भागा व कर्नाटक व अरबी समुद्राच्या पूर्व भागात कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे। यामुळे राज्यात ढगाळ हवामान असून तुरळक ठिकाणी हलक्या सरी पडत आहे। मध्य महाराष्ट्रामध्ये दक्षिण आणि कर्नाटक या भागामध्ये अरबी समुद्रामध्ये कमी दाबाचा पट्टा तयार झाला, त्यामुळे राज्यात अनेक ठिकाणी ढगाळ हवामान असून तुरळक ठिकाणी हलक्या सरी पडत आहे। तर मित्रांनो, पुणे शहरामध्ये बुधवारी तारीख 6 दिवसभर ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे असे हवामान खात्याचे म्हणणे आहे। तसेच गुरुवारी तारीख 7 आणि शुक्रवारी तारीख 8 हलक्या स्वरूपाचा पाऊस शहर आणि परिसरात हजेरी लावेल असा अंदाज वेधशाळेने वर्तवला आहे। तर मित्रांनो, बघा पुन्हा एकदा 7 आणि 8 तारखेला हलक्या स्वरूपाचा पाऊस या भागात पडणार आहे असे हवामान खात्याने सांगितले आहे। तर याविषयी अधिक माहिती अशी की मध्य महाराष्ट्रात दक्षिण ते भाग ते कर्नाटक व अरबी समुद्राच्या पूर्व भागात कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे। यामुळे राज्यात ढगाळ हवामान असून तुरळक ठिकाणी हलक्या सरी पडत आहे। तर रविवारपर्यंत तारीख 10 राज्यात हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याचा अंदाज हवामान शास्त्रज्ञांनी वर्तवला आहे। तर मित्रांनो, बघा हवामान खात्याने तारीख 10 राज्यात हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याचा अंदाज हवामान खात्याने दिला आहे। तर मित्रांनो, पुण्यामध्ये मंगळवारी दिवसभर ढगाळ वातावरण होते, त्यामुळे दिवसाचे तापमान सरासरीपेक्षा 1.2 अंश सेल्सिअसने कमी होऊन 27.8 सेल्सिअसने नोंदवले गेले आहे। किमान तापमानात मात्र उच्चांकी वाढ झाली। हे तापमान सरासरीपेक्षा 9.2 अंश सेल्सिअसने वाढले आहे। तर राज्यात सरासरीपेक्षा सर्वाधिक तापमान पुण्यात वाढल्याचे निरीक्षण हवामान खात्याने नोंदवले आहे। पुण्यात मंगळवारी सकाळी 8:30 वाजेपर्यंत 19.7 अंश सेल्सिअसपर्यंतची नोंद झाली आहे। तर मित्रांनो, राज्यात रविवारीपर्यंत तारीख 10 राज्यात हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याचा अंदाज हवामान शास्त्रज्ञांनी व्यक्त केला आहे। तसाच या भागात विजेच्या कडकडाटासह पाऊस पडणार आहे। विजेच्या कडकडाटासह पाऊस पडण्याचा इशारा पुन्हा एकदा या भागात देण्यात आलेला आहे। राज्यातील जवळपास सर्वच भागात ढगाळ वातावरण असल्याने थंडीमध्येही चढ उतार होत असून किमान तापमानात वाढ झाली आहे। राज्यामध्ये अनेक ठिकाणी ढगाळ वातावरण असल्यामुळे मित्रांनो, थंडीत चढ उतार हा सुरूच आहे। यामुळे येत्या गुरुवारपासून तीन दिवस कोकण मध्य महाराष्ट्र तुरळक ठिकाणी ढगाच्या कडकडासह पाऊस पडेल असा इशारा हवामान खात्याने दिला आहे। तर मित्रांनो, गुरुवारपासून 3 दिवस पुन्हा एकदा या भागात तुरळक ठिकाणी ढगांच्या कडकडासह पाऊस पडेल असा अंदाज हवामान खात्याने दिला आहे। शेतकरी मित्रांनो, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक कमेंट सबस्क्राईब नक्की करा, जेणेकरून भविष्यात नवीन नवीन अपडेट मिळत राहतील। जय हिंद, जय महाराष्ट्र।